हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याला तुळशी विवाहाच्या दिवशी करण्यासाठीचे एकदम सोपे असे उपाय सांगणार आहे. पहिला उपाय आहे, देवउठी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पूजेत पैसे अर्पण करा आणि पूजेनंतर हे पैसे आपल्या पर्समध्ये सुरक्षित ठेवा. तुमच्या पर्समध्ये पैशांचा ओघ आपोआपच वाढेल. दुसरा उपाय आहे, पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते. या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि त्याजवळ दिवा लावा. भगवान विष्णू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तिसरा उपाय आहे, या दिवशी तुळशीजवळ शुद्ध तुपाचे 11 दिवे लावावेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला. माता तुळशी तुमचे सर्व रोग आणि दोष दूर करून घरात सुख समृद्धी येईल. चौथा उपाय आहे, विवाहात अडथळे येत असल्यास देवउठी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजन करून तुळशी मंगलाष्टकांचे पठण करावे. वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. देवउठी एकादशीला तुळशी पूजेत तुलसी नामाष्टकाचे पठण केल्याने दीर्घ आजारापासून आराम मिळतो. हे असे काही उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या दूर होतात. तुम्ही नक्की हे उपाय करून बघा. तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.